माजी गृहराज्यमंत्री आमदार सतीश उर्फ बंटी पाटील यांच्या अथक प्रयत्नातून कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याची थेट पाइपलाइन योजना यशस्वीपणे पूर्णत्वास, यासाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचा सर्वपक्षीय भव्य नागरी सत्कार वचनपूर्ती लोकसोहळा मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता, स्थळ आहे दसरा चौक कोल्हापूर। कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपमुख्यमंत्र्यांना मराठा समाज आणि कोळी समाजाचा प्रचंड विरोध होताना पाहायला मिळतोय। आता हा विरोध मावळण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर कार्तिकी महापूजेचा पेज आज संपण्याची शक्यता आहे। सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा करण्याचा निर्णय देखील आज होण्याची शक्यता आहे। यासाठी जिल्हाधिकारी आणि मराठा आंदोलक यांच्यात आज एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून यात सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। आज होणाऱ्या बैठकीत मराठा आंदोलनाचा पेच सुटेल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांना आहे। तसेच मराठा समाजाबरोबर आदिवासी कोळी समाजानेही उपमुख्यमंत्र्यांना पूजेपासून रोखण्याचा घेतलेल्या भूमिकेवर रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी कोळी समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे, त्यामुळे कोळी समाज देखील आपल्या समाजाची बैठक घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहे। एकंदरीत आज दुपारपर्यंत मराठा आणि कोळी समाजाच्या विरोधावर यशस्वी तोडगा निघणार असून गुरुवारी 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विठुरायाची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाचा वारकरी एकत्र करतील अशी अपेक्षा प्रशासनाला आहे।